नमस्कार, स्वागत आहे तुमचं पोलीसनामा महायुतीचे पुण्यात पुणे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे, उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याची जी प्रचार रॅली जी आहे ती आपण एकूणच पाहू शकतो. ते आमदार पाटील असतील पुणे आणि त्यांच्या सोबत असलेले पक्षाचे पदाधिकारी ते त्यांच्या सोबत मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलणार. माझ्यासाठी आशीर्वाद आहे. मला फक्त 4 तारखेचा निकाल काय तो इथंच दिसला. पावणी पोस्ट तुमची व्हायरल झालेली आहे, एक मुलगी तुमच्या राजकीय सामाजिक जीवनात काम केलंय. मला असं त्या कामाची पावती असेल लोकांमधून प्रेम करणार मोठ्या प्रमाणात काय पाहिजे असं एका कार्यकर्त्याला माझं काम होतं ते केलंच पाहिजे होतं. त्या काळात काम करणार कार्यकर्ता गुन्हेगारांनी शब्द ठेवला त्याचं जास्त समाधान वाटलं. प्रचार रॅली मध्ये सहभागी झाले. उत्साह लोकांमध्ये भरपूर आहे आणि नेतृत्वात पुणेकरांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रचंड बहुमतात निवडून देण्यात आणि त्याचा स्मृती काय मोठी रॅली आपल्याला आज पाहायला मिळते. आता मुरली कसबा मतदान करणार आहे तो आता उत्साह दिसत आहे. कसब्यामध्ये पूर्ण पुणे शहरामध्ये मतदार संघात दिसतोय, प्रत्येक वस्तीमध्ये दिसतोय. आम्ही जेव्हा पदयात्रा करतो प्रत्येक वस्तीमध्ये पण दिसतोय. त्यामुळे शंकाच नाही की विजय हा मुरली अन्नाचा होणार. प्रत्येक मतदारसंघासाठी हा भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळणार. एकूणच आपण पाहिलं पार्टीला दीड जे भावना केलेली आहे. काय सांगा, 405 नारा दिलेला आहे तो पूर्ण होणार आहे. आता संपूर्ण देशामध्ये मोदी लहर आहे. आपण जाल त्या ठिकाणी हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीनं रस्त्यावर उतरत आहेत. महायुतीची शक्ती आहे रस्त्यावर उतरलेली पुण्यामध्ये दिसेल. मुरलीधरांना मोहोळ हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आहे. आपण पाहिलं की एकूणच 405 नारा दिलेला आहे. भव्य आणि प्रचार रॅली या ठिकाणी महायुतीची सुद्धा आहे. पुणेकरांचा भरभरून प्रेम आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला पाहायला मिळतं.